ज्या प्रमाण एक हें जाल्लें काव स्लॉटरींग आतां जाल्लें इल्लिगल काव स्लॉटरींग जालां म्हणून एक खंय तरी हें जालें. आनी आयज जे आतां स्कल्स मेळिल्ले आसा, तुमी आतां ऑलरेडी इन्स्पेक्शनाक आतां आयल्या, तुमचे ऑलरेडी पुलीस स्टाफय हांगा आसा. सो ओवरऑल हाजेर तुमी कितें एक्शन घेतले सर? आतां इलिगल स्लॉटरींग जाला म्हणून अजून कन्फर्म जावना. आमकां फक्त हांगा स्कल 17 मेळ्ळ्या. तेज्या उपरांत आतां आमी फाल्यां आयज मीठ कॉम्प्लेक्स बंद आसा. फाल्यां आमी इन्क्वायरी करतले आनी तेज्या उपरांत कितें डिसिजन घेवन ऑफेन्स करतले जर इफेक्ट वन. आनी तेका जर परमिशन आसा मीठ कॉम्प्लेक्सान जर आमकां सांगलें की बाबा ना तेणी इतली इतली गोरवां व्हेली आनी हें तेजें लिगली व्हेलें म्हणून जाल्यार कांयच ऑफेन्स जावचो ना. आनी जर समज ना जाल्यार मागीर आमी ऑफेन्स करता. कालूय तुमी राती हांगा आयल्ले आनी ज्या प्रमाण जेसीबी घातली आनी ऑलरेडी सगळे इन्स्पेक्ट तुमी केले उपरांत, सो फायनली कितें आतां कंक्लुजन म्हणजे हें आसा पळय, कितें म्हणजे तुमचें हें म्हणजे हें कितें आसा हेचें म्हणजे ऑलरेडी करूंक जाय? हय एक्झॅक्टली, हय एक्झॅक्टली, कारण राती तुमी आयल्ले पूण आतां ऑलरेडी ऑन स्पॉट तुमी आसात. हय तेच्या बद्दल मातशें सांगा. सो वॉट डू यू फाउंड ओवर हियर? देयर वर कॅटल स्लॉटर्ड हियर, सो वी कांट स्पेसिफाय वेदर इट इज बफेलो ऑर काउ ऑर कॅटल, मेल ऑर फीमेल. So investigation is going on. Once the full report is done, we can check. म्हणजे आता ऑलरेडी हे जे आता स्कल्स जे दवरले असा ते तुम्ही आता खय वरतले मागीर फॉर द पोस्टमार्टम ओर काय तुम्ही एक पोलिसांच्या हँड ओव्हर करतो? आम्ही ते हँड ओव्हर करतले, आम्ही आमचे एक्झामिनेशन करून आम्ही आमचा रिपोर्ट करतो. काय इन्फॉर्मेशन ज्यांना मिळेल काल सांचे त्यांना इमिजिएटली आम्ही पत्र दिले डेप्युटी कलेक्टर, मामलेदार आणि पीआय. आणि ताबडतोब त्यांना सांगले स्पॉटार वचून तुम्ही हे करा, सीज करा, पळया किती झाला पळय. पुलीस पावच्या पहिली परत जेसीबी आयले आणि ते पुरवून गेले. आमकां जेव्हा इन्फॉर्मेशन असली त्यांना पीट ओपन असलो आणि तो आम्ही त्यांना सगळे डॉक्युमेंट्स दिले. हे मोठ्या प्रमाणात 12, 13, 14 हे ईदाच्या हेतूर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर ही हंगासर त्यांच्यानी हत्या गोवंशाची केल्ली असा, ही उघडकीस येयल्ली असा. आम्ही पोलीस यंत्रणेक पहिली पासून खूप वेळा आम्ही सतर्क केले. इवन डीवायएसपीक हांव स्वतः आम्ही मेळ्ळे, त्यांना सांगले, पीआय कडे आम्ही आमचो वार्तालाप बसले. पण तरी असताना ही बेकायदेशीर गोहत्या घडल्या हेचो पाळामुळा खडून काढपाची जबाबदारी आता वाळपय पोलिसांचेर असा. खास करून वाळपय पुलीस स्टेशन आणि ही एरिया विथीन द रेंज ऑफ 1 किलोमीटर हे सगळे असा म्हणतकूत हे मोठे एक आव्हान पोलिसा समोर असा. दुसरे ऑनरेबल हायकोर्टाची ऑर्डर्स असताना हे टोटल व्हायलेशन ऑफ हायकोर्ट ऑर्डर्स असा म्हणून जे कन्सर्न ऑफिसर आहात त्यांना आम्ही लेखी स्वरूपात हे दिले. कित्याक त्यांची जबाबदारी असा, वेदर इट इज मामलेदार, डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर. कारण हे सगळे विषय असा पळय त्यांच्यानी लॉ अँड ऑर्डर म्हणतात तो स्ट्रीक करपाची गरज असली. जो सगळी लॉ अँड ऑर्डर स्ट्रीक नसल्या कारणान हे सगळे इन्सिडंट घडला. आणि हे वाळपय पोलिसांक आव्हान, आमची मागणी इतलीच असा, जे कोणी हे बेकायदेशीर केल्ले असा त्यांना सगळ्यांक भितर घालून त्यांना जे सगळे सेक्शन्स लावून त्यांना भितर येऊक जाय. इन्क्लुडींग जो खड्डो मारलो जेसीबी पासून कोणी हाडले, रस्त्या वयली ही गोरवा चोरून व्हेल्या, हो गेल्या महिनाभरात 2 महिन्याभरात बातम्यो येताल्यो, कंप्लेनी जाल्ल्यो. ह्या पद्दतीन हे आता पुढे पोलीस आणि टोटल इन्व्हेस्टिगेशन. आता तुम्ही म्हणले की वाळपय पोलीस त्यांनी जे लेटर दिला पळय ते डेप्युटी कलेक्टरात दिला, तुमकां असे दिसना की आज 15 ऑगस्ट आशिल्लो डेप्युटी कलेक्टर हांगा हाजीर आशिल्लो? डेप्युटी कलेक्टर हांगा येवपाक जाय आसलो, कारण इतलो व्हडलो सेन्सिटीव इश्यू जाला आणि तो इश्यू असताना मामलेदारय ना, डेप्युटी कलेक्टरय ना, कारण पोलीस ऑफिसरच्या वयर कोण तरी असा ते डेप्युटी कलेक्टर असा, तेणी हांगा येवपाची गरज असली अशें तुमकां दिसना? मी डेफिनेटली येऊक जाय असले, कित्याक हो मोठो सेन्सिटीव इश्यू असाच, आमच्यो संवेदना असा, आमच्यो भावनाशी हो खेळ असा. प्लस इट इज अ क्लिअर कट कोर्ट डायरेक्शन असताना ज्यांना लॉ अँड ऑर्डर असा ते मॅजिस्ट्रेट असा किंवा जे बाकीचे सुपेरियर ऑफिसर आहात त्यांची जबाबदारी असा की येणाऱ्या दिसांनी त्यांच्यानी हेजेर आता डेप्युटी कलेक्टरांनी इमिजिएटली मिटींग कॉल करूंक जाय. मेळटा आम्ही पोलिसांक दिवपाचे काम करता, आउटकम जो असा तो पोलिसांनी काढपाचे असा. जो पर्यंत ह्या केसीचो जो फायनल जो पर्यंत सोक्षमोक्ष लागना पाळामुळा खणन तो पर्यंत गोवंश रक्षा अभियान आम्ही ओगी रावपाचे ना. आम्ही वेगवेगळ्या स्तराचेर आमचो मुवमेंट हो आणि स्ट्रॉंग करतले. शासनान हेजेर कडक पावलां उचलपाची गरज असा.
आणि जे पहिलीचे हे अक्यूज असा आमकाय दुबाव असा तो आताच माहिती मिळाला तो एक्सपॉन्डिंग असा कालच्यान जाल्या आम्ही पहिली प्रोटेस्ट केलो त्याचे घरान पोलीस बाहेर असा आणि तो घरान स्लॉटर ह्यान पहिली जाल्ले असा ते गोष्टी उघडकीस हाडल्या स गायो पांच वासरा ह्यान पहिली तीन वर्सां पयली त्याच्याच दारातल्यान रेस्क्यू केल्या जेन्ना आम्ही पुलिसांक सांगले त्यानंतर पुलिसांनी एक्शन घेतली ऑफिसर असा पळय पुलीस ऑफिसर हो हेणी म्हणटा ते क्विक एक्शन आणि स्ट्रिक्ट एक्शन घेऊची आमची मागणी असा आणि येणारे आम्ही पळयतले दोन चार दीस ना जाल्यार आमचो मुवमेंट आम्ही फुडली आमची जी आता आज फाल्यां आमची बैठक जातली गोवन स्वच्छ अभियान पदाधिकारी आम्ही बसतले.